नदीवरील पूर कालव्यांचे पाणी पूर्व भागात आणणे हे दिवस्वप्न वाटत असताना प्रत्यक्षात पांगरित आले आहे. योजनेचे 10% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 90% काम पूर्ण झाल्यावर विचारही करू शकणार नाही इतके पाणी पूर्व भागाला मिळणार असून तालुका 100% बारमाही बागायती करण्याचे ध्येय पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. कुंदेवाडी सायाळे पूर कालव्याच्या माध्यमातून देव नदीचे पाणी पहिल्यांदाच पांगरी गावात पोहोचले असल्याने पांगरीकरांच्या वतीने आमदार कोकाटे यांच्या हस्ते साठवण बंधाऱ्यात जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तालुका विभागीय दूध संघाचे व्हाईस चेअरमन विठ्ठलराव पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उप अभियंता नारायण डावरे, सेवानिवृत्त शाखा अभियंता अविनाश लोखंडे, विजय गडाक, रमेश पांगारकर, विजय काटे, आनंदा कांदळकर, रवींद्र पगार, सुभाष कुंभार, कैलास निरगुडे, सरपंच स्मिता खरात, निकम संदीप शिंदे, दत्ता हांडे आदी उपस्थित होते. पुढे आमदार कोकाटे म्हणाले, लक्ष्मणराव साबळेंची मागणी विचारात घेऊन कुंदेवाडी सयाळे व खोपडी मिरगाव असे दोन पूर कालव्यांचे काम सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात या योजनेला मंजुरी मिळाली. मधली 5 वर्ष वाया गेली नाहीतर आज पूर्ण भरलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन करता आले असते अशी खंत आमदार कोकाटे यांनी व्यक्त केली. वर्षभरात बंधारा पूर्ण करायचा असल्याच्या कामाला संमती द्या, काम पूर्ण होऊ द्या असे आवाहन आमदार कोकाटे यांनी ग्रामस्थांना केले. जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी असून पैसे न मिळाल्यास मी स्वतः येईल बंधारा तोडायला अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. कसं येईल, येऊ शकत नाही म्हटलं लक्ष्मणराव, नाही तुम्ही सर्वत्र करून पहा म्हणे, माझी धारणा की पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पण तोपर्यंत देवनदी ही आपल्यापेक्षा खाली आहे आणि ह्या देवनदीचं पाणी ह्या भागात कसं येईल हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण नंतर मी लोखंडेने सांगितलं की तुम्ही एक काम करा, सर्वेक्षण करा. बोले नवनाथ पाटील, ही सगळी मंडळी आमची, कागळकर सर, या सगळ्या 2-4 कार्यकर्त्यांना म्हटलं तुम्ही पाठपुरावा करा, सर्वे करा आणि मला सांगा जमतंय की नाही. आणि लोखंडेने सांगितलं की जमू शकतं, चांगल्या प्रकारे पाणी जाऊ शकतं आणि एक चांगला योजना आपल्याला पूर्व भागात घेता येते. मी म्हटलं एक नाही दोन घ्या मग. आता खोपडी किती खाली तसं विचार केला तर खोपडीतून देवपूरमध्ये पाणी आणायचं आणि देवपूरमधून पांगरी मिरगाव शहा कोळगाव माळ आणि जिल्हा हद्दीच्या बाहेर पाणी या ठिकाणी यायचंय. म्हणजे ती एक योजना विचार केला तुम्ही तर म्हणजे हा गोदावरी उजळता कालव्याचा जो वरचा भाग आहे तो भाग उलिताखाली आणणं म्हणजे पंचाळ, त्याच्यानंतर धनगरवाडी, त्याच्यानंतर शिंदेवाडी, ही सगळी गावं पाण्याखाली आणणं फार दारंगाव फतापूर पासून ही तशी खूप अवघड बाब होती. तशी खूप डोळ्याने बघायला, उघड्या डोळ्याने बघायला तसं ती अशक्य वाटत होतं. परंतु जेव्हा सर्वे झाला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून सातत्याने पाठपुरावा त्याला म्हणजे 5-7 वर्ष गेले. त्यामध्ये दुर्दैवाने सरकार माझी टर्म संपली, सरकार गेलं, नंतरच्या 5 वर्षामध्ये काही होऊ शकलं नाही. आता त्यामध्ये मी कोणालाही दूध देणार नाही. जे काही झालं असेल ते झालं असेल, शासनाची इच्छा नसेल, अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नसेल, लोकप्रतिनिधींना त्याचं नॉलेज नसेल, काय व्हायचं ते होईल. पण पुन्हा 5 वर्ष आपले व्हायला गेले, कदाचित ते 5 वर्ष मिळाले असते तर आज या ठिकाणी पूर्ण बंधाऱ्याचं भरलेल्या बंधाऱ्याचं आपल्याला जलपूजन करता आलं असतं. परंतु ठीक आहे, आता देर आहे दुरुस्त आहे. आता उशीर झाला जरी असला तरी आज सुदैवाने एक गोष्ट चांगली आहे की खूप दिवसानंतर या स्थानिक स्तरला चांगले अधिकारी मिळाले. म्हणजे कार्यकारी अभियंता गीते साहेब त्याच्या तोंडावर सांगत नाही, परंतु अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असलेला अधिकारी एखाद्या खात्यामध्ये असणं हे तालुक्याच्या किती हिताचं किंवा तुमच्या त्या खात्याला किती न्याय देऊ शकतं याचं उदाहरण आज या ठिकाणी गीते साहेबांच्या माध्यमातून मला बघायला मिळालं. याच्या अगोदर अनेक कार्यकारी अभियंता पाहिले, अनेक वेळा मिटिंगा घेतल्या, अनेक वेळा पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांसह पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने 15 मध्ये काही मिळालं नाही. परंतु आता मात्र युद्ध पातळीवर त्यांनी सगळं रेकॉर्डवर घ्यायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं कुणीही कॉन्ट्रॅक्टर माझा नातेवाईक नाही, कुणीही माझा जवळचा नाही, माझा भाऊ सुद्धा नाही. मला ह्या जनतेला मी आश्वासन दिलंय त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, तुम्ही टेक्निकली अडचण तुमच्या डिपार्टमेंटची निर्माण करू नका, तुम्ही डिपार्टमेंटमध्ये तुमचं जे काम आहे ते पूर्ण करा आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असेल तर रोज 50,000 रुपयाचा दंड सुरू करा, तुम्हाला कुणी थांबवलेलं नाहीये. मी कधीच कोणाला थांबवत नाही, करला जाईल, राज्य सरकार त्याच्यामध्ये दायित्व या ठिकाणी उपलब्ध होईल आणि किमान 1-1.5 वर्ष या योजनेला प्रत्यक्षामध्ये काम सुरू व्हायला लागणार आहे. पण त्याला 15,000 कोटी रुपये लागणार आहे. लक्षात ठेवा, पैसे किती लागणार आहे?
15,000 कोटी शासकीय राज्य सरकारचं आर्वे बजेट वन चतुर्थांश बजेट हे एकट आपल्या फक्त शिंदर तालुक्यासाठी लागणार आहे। त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सरकार सुद्धा आपल्या विचारचं लागणार आहे। त्यामुळे इथं वरती काय करायचं कसं करायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा। तुमचं काम फक्त एकच की मला ताकद देणं, तुम्ही तेवढंच काम करा। तुमच्याकडनं मला अपेक्षा दुसरा काहीच नाही। तेवढ्या अपेक्षा तुम्ही केल्या की तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे। त्यामुळे मी ते काम 100% पूर्ण करायचं। तत्रा या दोनच योजना आहेत। या दोन योजनांमध्ये पूर्व भागातली जवळपास 40 गावं पाण्याखाली येणार आहेत, परंतु ती जर योजना आली तर या योजना बारमाही होणार आहे। म्हणजे या योजना पावसाळ्यात नाही, या पूर कालवे राहणार नाही, या पाईप बंद 12 महिने पाणी येणार आहे आणि 12 महिने तुमच्या बंधारे पूर राहणार आहे। 12 महिने उन्हाळ्यात सुद्धा पाणी असणार। त्यामुळे या योजना फक्त पूर चालू आहे, परंतु याचं पुनर्वसन नंतर आपण त्याच्यामध्ये पूर कालव्यामध्ये नाही रेग्युलर बारमाही कालव्यामध्ये करणार आहोत। इतकं पाणी असेल की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही। आणि कदाचित या योजना आणि ती जर गारगेची जी योजना आली ती जर योजना आली तर सिन्नर तालुका भारताच्या नकाशावरती 90-95% बागायती असलेला तालुका असणार आहे। 95%। आज पांगरीकरांनी आता खूप आता बाबासाहेब खूप बंधारे सांगितले, मी पाहिले तेव्हाचे या बाजूचे बंधारे, मला आता काही तरुण मित्र भेटले ते बंधारे याच्यावरती येते, या पाईपलाईनवरती ते इकडे नाहीये। त्यांना ऑलरेडी बंदोबस्त धरलाय, त्यांचे आउटलेट धरलेले। आता आपण तसं विचार केला तर आपल्या डिझाईन मध्ये आपल्या इस्टिमेट मध्ये एक बंधारा हा फक्त 40% भरायचा आहे। 40% पाणी जाणार आपल्या याच्यामध्ये 40%, पण आज 100% भरले। म्हणजे जिथं 100 क्युसेस पाणी द्यायचं होतं तिथं आपण 200 क्युसेस पाणी दिलेलं आहे। त्यामुळे आता बंधाऱ्यामध्ये 200-300 MCFD म्हणजे एक भोजापूर धरण आज आपण या ठिकाणी वळवलेलं आहे। आजच्या घडीला अजून स्कीम फक्त 25% सुद्धा नाही झालेली, अजून स्कीम ही 100% पूर्ण व्हायची आहे। ही कुठली स्कीम? त्या बाजूची, या बाजूच्या स्कीम सुद्धा अजून पाणी झालं नाही। त्यामुळे 30-34 किलोमीटर आणि 28 किलोमीटर तर 62 किलोमीटरचे अंडरग्राऊंड कालवे आणि ज्याच्यामध्ये 24 तास पाणी फक्त फाटकवर करायचं नदीमध्ये, फक्त फाटकवर करायचं। लाईट बिल नाही, मेंटेनन्स नाही, चाऱ्या खोदायच्या नाही, गबर काढायचं नाही, काही नाही। जिथे आउटलेट काढले तिथून आउटलेट मध्ये आपोआप पाणी जाईल, आपोआप बंधाऱ्यामध्ये पाणी जाईल। या तालुक्यातली जनता जिने मला मोठं केलंय, जिने मला 15-20 वर्ष सत्तेत ठेवलं, 30 वर्षापासून सत्तेत ठेवते, ती जनता माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे। त्यामुळे तुम्ही त्याच्यात बिंदास काम करा। आणि त्यांनी आता स्पीड घेतलंय, आता ठेकेदारे लोक काम करताय, पण काही टेक्निकल अडचण होता या बंधाऱ्या संदर्भात टेक्निकल अडचण निर्माण झाली की जॉईंट मेजरमेंट चुकलंय आणि किती शेती या ठिकाणी त्याच्यामध्ये जाते त्याचा सगळा अंदाज येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याला पैसे मिळणार नाही। आता पांगरीकुरचे बरेच शेतकरी त्याच्यामध्ये आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या अशी असा एक समज झालाय की बंधारा झाला की आपल्याला या ठिकाणी पैसे मिळणार नाही। पण मी तुम्हाला आश्वासन देतो, या सभेमध्ये आश्वासन देतो की दुनिया इकडे तिकडे झाली तरी तुमच्या जमिनीचा एक पैसा सुद्धा मी सरकारकडे सोडणार नाही। 100% तुम्हाला पैसे मिळून देईल, तुम्हाला पैसे मिळून देईल। तुमची राहिलेली जमीन बारमाही बागेत येईल, म्हणजे 10 गुंठेवर जमीन राहिली तर 10 एकर जमिनीच्या व्हॅल्यू पेक्षा 10 गुंठे जमिनीची किंमत तुमची खूप जास्त होणार आहे, कारण तुम्हाला 12 महिने त्या बंधाऱ्यामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे। तेव्हा तर शेतकऱ्यांना माझी विनंती, इथं असतील बसलेले शेतकरी माझी, तुम्ही फक्त संमती लिहून द्या। काम करायचं होतं त्यांची गीते साहेबांची आहे, तुम्ही संमती लिहून द्या, आमची हरकत नाही। आम्हाला मोबदला मिळावा ही आमची मागणी आहे। काम केल्यानंतर खात्याने आम्हाला आमचा मोबदला मिळाला नाही तर तो बंधारा तोडायला मी स्वतः येईल। तर साहेबांची गरज नाही, आपण तोडून टाकू। फक्त त्यांची कमिटमेंट पाहिजे मला की आपण त्यांना पैसे देणार। आणि त्यांचं काम कुठपर्यंत आहे? त्यांचं काम हा जॉईंट मेजरमेंट घेऊन किती जमीन संपादित होणार आहे, कुठल्या शेतकऱ्यांची किती जमीन जाणार आहे, त्याचा आढावा एकदा त्यांनी मला दिला की राज्य सरकारकडनं ते पैसे मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही माझी आहे, त्यांची नाही। अधिकारी हे सगळं काम करू शकत नाही, अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही, ती जबाबदारी माझी आहे। पैसे आणण्याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे ते पैसे 100% येतील आणि लवकरात लवकर या वर्षभरात हा बंधारा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचंच आहे। परंतु आजच्या घडीला फक्त 10% काम झालंय। आपण 10% जेवढा उत्साह या ठिकाणी आहे आपल्या डोक्यामध्ये, मग विचार करा अजून 90% काय शिल्लक राहिलंय। अजून 90% इतकं शिल्लक राहिलंय की त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, हे तुमच्या कल्पनेच्या बाहेरचं नियोजन आणि प्लॅनिंग आपण या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाचं केलंय। पूर्व भागाबरोबर काही पश्चिम आणि
या ठिकाणी दक्षिण भागाचा सुद्धा मी या ठिकाणी विचार करणार आहे। त्यामध्ये आता जी मोठी जी योजना येणार आहे, जी काही नदी जोड प्रकल्पांतर गारगाई योजना जी आहे, तिथे पाणी आणायचे, त्या योजनेचा डीपीआर करण्याचं काम सुरू आहे। साधारण ऑक्टोबर मध्ये त्याचा डीपीआर येईल, त्यानंतर ती अजून एक इरिगेशनच्या खात्याला तो डीपीआर जाईल। बाबासाहेब पगार यांनी प्रास्ताविक सूत्र संचालन केले, विलास कलकत्ती यांनी आभार मानले। यावेळी पांगरी बुद्रुक, पांगरी खुर्द, भोकणी खंबाळे, महळ, निराळे, बाबी, मीठ सागरे, शहा, पंचाळे, घोटेवाडीसह परिसरातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।